गुड मॉर्निंग मी स्नेहा, दिवसाची सुरुवात करूयात काही चांगल्या बातम्यांनी अर्थात गुड न्यूजनी. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना भूमिती सोप्या पद्धतीने आणि व्यावहारिक दृष्टीने शिकवण्याचा अनोखा उपक्रम पुण्यातील दोन तरुणांनी हाती घेतलाय. 2008 पासून ते यावर संशोधन करतायत. भूमिती हा विषय वर्षानुवर्ष खूपच पारंपरिकदृष्ट्या शिकवला जातो, पण हा विषय जर खेळीमेळीनं आणि व्यावहारिक उदाहरणं देऊन शिकवला तर नक्कीच सोपा जाईल. मनोज आणि राहुल दोघांचे व्यवसाय वेगळे. एक जण व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनियर तर दुसरा अॅनिमेटर. शिक्षण क्षेत्रात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची त्यांची धडपड सुरू आहे. संशोधनाकरता त्यांनी भूमितीची निवड केली. अल्फाबेट्सचा आणि आरोगामीचा वापर करून त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सराव करायला लावून त्यांनी पुण्यातल्या विद्यार्थ्यांना भूमितीची नवी व्याख्या शिकवली आहे. संशोधनासाठी भूमिती निवडण्याचं मुख्य कारण म्हणजे हा विषय काहीसा दुर्लक्षित असल्याचं त्यांचं मत आहे. आता खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचावं यासाठीच त्यांची धडपड सुरू आहे. गेल्या तीन वर्षाचा रिसर्च आणि आम्ही विविध शाळांमध्ये जेव्हा आम्ही इम्प्लिमेंट केलं, काही वर्कशॉप्स घेतले, त्याच्यावरून आता आम्ही एक पुस्तक काढलेलं आहे ज्याच्या साह्याने आम्हाला भूमितीची प्रयोगशाळा स्थापन करणं विविध शाळांमध्ये हे आमचं उद्दिष्ट आहे. खेडेगावातल्या जी शाळा आहेत तिथंपर्यंत असं काहीच पोहोचलं नाही आतापर्यंत. भूमिती विषय सोडून सायन्स वगैरे काही ठिकाणी पोहोचलेला आहे, खरं भूमिती विषयी काही असे टीचिंग एड्स अजूनही पोहोचले नाहीत. त्यासाठी आम्ही ज्योमेट्रीसाठी इट्स अ ज्योमेट्री, म्हणजे ज्योमेट्री इज नॉट अ ज्योमेट्री, इट्स अ ज्योमेट्री असं नावाचं एक पुस्तक ते आम्ही सध्या इंग्लिशमध्ये काढलेलं आहे. शिक्षकांनीच गमतीदार आणि व्यवहारी उदाहरणं देऊन शिकवलं तर विद्यार्थ्यांना भूमितीसारखा किचकट विषय असूनही नक्कीच मजा येईल. त्याबरोबरच व्यापक आणि व्यवहारी दृष्टिकोन असला तर ज्योमेट्रीला ज्योमेट्री होताना वेळही लागणार नाही. कॅमेरामन सुनील डांगेसह वृषाली फाटक, साम मराठी, पुणे. गुड न्यूज सह इथेच थांबू. नमस्कार.